आई शपथ सांगतो मी कुणाची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही. आणि त्या मंदिराला देखील सांगतो ज्याने हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो. तुम्ही काळजी करू नका, माझं नाव महादेव जानकर आहे, मी त्याग आहे भोगी नाही. हे लक्षात ठेवा बांधवांनो, ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून हा परभणी जिल्हा हा मागासवर्गीय जिल्हा आहे, परभणीचं डेव्हलपमेंट करण्यासाठी या देशाची शक्ती आपल्याला मतदान करणं मागण्यासाठी आलेली आहे. मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो, एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो, देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो, अजित दादांचं अभिनंदन करतो की ह्या वाघांनी मला 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 तिकीट देऊन महायुतीचा उमेदवार केला. या परभणीला विकासाची गंगा घेऊन मोदी साहेब आज परभणीला आले आहेत. मोदी साहेबांना माझी एवढीच विनंती की मोदी साहेब माझा परभणी मतदारसंघ मागासलेला आहे, धूलयुक्त माझा मतदारसंघ आहे, शेतकऱ्याच्या बद्दल, कृषी सिंचनाच्या बाबत, इलेक्ट्रिसिटीच्या बाबत, MIDCच्या बाबत आमच्या तरुणांना काम पाहिजे, म्हणून तुमची मला साथ पाहिजे. काय विकास करणार आहे? इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी इंडस्ट्रीयल क्लस्टर आणणार आहे मी, कॉटनचा हब आहे, टेक्सटाईल पार्क परभणीला आणण्याचा प्रयत्न करीन, 7000 एकर जमीन कृषी विद्यापीठाची आहे, तिला सिंचन केल्यानंतर, इरिगेटेड केल्यानंतर फीड आणि सीड, एक्सलंट सीड आणि फीड मी शेतकऱ्याला द्यायची भूमिका करीन. मला परभणीत मेडिकल हब आणायचा आहे, माझ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल हब आणायचा आहे, एज्युकेशन हब आणायचा आहे. या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहे पण मेडिकल कॉलेजला बिल्डिंग नाही, या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाला मत म्हणून आम्ही उभा राहिलो आहे तुमच्या दारात, विकासाला मतदान पाहिजे. मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत, कुणीही त्यात हे करू शकणार नाहीत. परभणीकरांना मी विनंती करीन की संधी तुम्ही मला द्या, संधी दिल्यानंतर आपल्या भागातली बेरोजगारी मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं सिंचन भाग मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि टेक्सटाईल पार्क करण्यासाठी तुम्हाला माझे आशीर्वाद तुमचे पाहिजेत. माझं चिन्ह शिट्टी आहे, मी NDAतला घटक पक्ष आहे, NDAतला घटक पक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय बांधवांनो, म्हणून माझ्या तमाम जनतेला, सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, ही संधी द्या. मला घर नाही, दार नाही, कुठं टक्केवारी खाणार नाही, तुमच्या विकासासाठी झपाटून घेण्याचं काम करीन एवढंच मी सांगू शकतो. मी कुणावर टीका करणार नाही, चौघांच्या हाताला धरीन. मोदी साहेबाला विनंती करीन, राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करीन आणि सर्वात जास्त परभणीला फंड आणीन. मोदी साहेबांनी जसा वाराणसीचा विकास केलाय तसा मी माझ्या परभणीचा विकास करणार आहे, परभणीचा विकास करणार आहे. आणि बांधवांनो, मी परभणीकर होणार आहे, परभणीत राहणार आहे, परभणीकर राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे रामप्रसाद बोर्डीकर असतील, राहुल लोणीकर असतील, आमचे राजेश विटेकर असतील किंवा डॉक्टर खटींग असतील, यांनी मागणी केली. परंतु बांधवांनो, मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या साक्षीने सांगू इच्छितो, तुम्हाला मोकळ्या हातात ठेवणार नाही, तुमचं बी लग्न लावण्यासाठी मी फडणवीसांचं पाय धरीन, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका बांधवांनो. अरे बांधवांनो, मी एक जागा घेतलेली आहे फक्त, म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, देशाचा विकास करण्यासाठी मोदीचं अस्त्र आहे. आणि मोदी साहेब आज तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रभावती नगरीला येतात, प्रभावती नगरीला. आजपर्यंत फडणवीस साहेब
या जिल्ह्यात पंतप्रधान कोण आले नाहीत? पहिला पंतप्रधान येणारा नरेंद्र मोदी हे परभणीचे आहे. आमची मागणी काय, आमची मागणी काय, आमच्या तरुणांना काम द्या. परभणीतली लोक पुण्याला कामाला जातात, मुंबईला जातात, नाशिकला जातात. कालच मला कळालं, आमच्या गुट्टे साहेबांनी सांगितलं की 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत, 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत. म्हणून माझी विनंती आहे, आमची माणसं बाहेरच्या जिल्ह्यात कामाला जाता कामा नयेत, परभणीतच राहिली पाहिजेत. आमचं कृषी विद्यापीठ आहे, 7000 हेक्टर लँड आहे त्याची, त्याला सिंचन जर दिलं तर आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला आम्ही बी बियाणं फुकट देऊ शकतो, एवढं क्लस्टर हाऊस उभा करू शकतो. म्हणून मला इंटरेस्ट आहे. पाणी प्यायला नाही, परभणीला 15 दिवसातून पाणी येते, 15 दिवसातून पाणी येते. माझ्या जिल्ह्यात 5 नद्या आहेत, हेलदरी सारखं धरण आहे, जर त्याचं खोलीकरण नीट केलं, पाण्याचं नियोजन नीट केलं, तर भारत महाराष्ट्रात सर्वात जास्त सुपीक जमीन कुठं आहे त्याचं नाव परभणी जिल्ह्यात आहे, परभणी जिल्हा आहे. म्हणून त्या काळ्या माईला जर हिलवा चालू आम्ही दिला तर आमचा शेतकरी देखील सदन आणि संपन्न होईल. पूर्णा जंक्शन आहे, परतूर रेल्वे स्टेशन आहे, परभणी रेल्वे स्टेशन आहे, ह्याचं जर जाळं निर्माण केलं तर आमच्या शेतकऱ्याचा माल आम्ही एक्सपोर्ट करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इंडस्ट्रियल स्टार MIDC, मला फक्त संधी तुम्ही द्या. मोदी साहेबांच्या पाया पडीन मी, एकनाथ शिंदेंच्या पाया पडीन, देवेंद्र फडणवीसच्या पाया पडीन, अजित पवारांच्या पाया पडीन, पण तुमचा विकास केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. आई शपथ सांगतो, मी कुणाची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही, कुठल्या मंदिराची जमीन हडप करणार नाही. आमच्या मंदिराला देखील सांगतो, ज्याने हडप केलेली जमीन आहे ती देखील परत देण्याचा शब्द तुम्हाला मी देतो. तुम्ही काळजी करू नका, माझं नाव महादेव जानकर आहे, मी त्याग आहे भोगी नाही, हे लक्षात ठेवा बांधवांनो. ब्रह्मचार्याचा शाप फार वाईट असतो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. गांधीनगरचा विकास झालाय, आमच्या देवेंद्र फडणवीसने नितीन गडकरीनं नागपूरचा विकास केलाय, त्याच धर्तीचा पैसा मी परभणीत आणणार आहे, त्याच धर्तीचा परभणीत. म्हणून माझी, तुम्हीच माझे आईबाप आहात, तुम्हीच माझी जनता आहात, मला कोणीही नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, दिल्लीला मला पाठवा. मोदी साहेबांना विनंती करीन, ती चावी मी घेईन आणि मोदी साहेब मला नाही म्हणणार नाहीत. आज मला उमेदवारी दिली, माझा पक्ष छोटा असताना मोदी साहेबांनी उमेदवारी दिली, अमित शहाने दिली, देवेंद्र फडणवीसने दिली, एकनाथ शिंदेने दिली, अजितदादांनी दिली. एवढ्या मोठ्याचा आशीर्वाद असल्यानंतर मी का हरणार आहे? आठवले साहेब, तुमचाही पक्ष माझ्यावर आहे, मला आशीर्वाद देण्यासाठी आला. राज ठाकरे देखील माझ्यावर आहेत, राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. कवाडे सर आमच्यावर आहेत, सदाभाऊ खोत आमच्यावर आहेत, साऱ्या महायुतीचा आम्ही आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्याबद्दल सांगितलं फरक काय? अरे आम्ही कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो. आणि साहेब जे माझे विरोधक आहेत ते देखील ह्या जिल्ह्यातले नाहीत, तेही पळून दुसऱ्या जिल्ह्यात नाही आले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विश्वगुरु बनणारे मोदी साहेब या देशात $5 trillion इकॉनॉमिक डेव्हलप करणार आहेत. मी त्यातला 0.5% जरी मोदी साहेबाला विनंती केली तर माझा परभणी सुजलाम आणि सुफलाम होणार आहे, इंडस्ट्रियलिस्ट होणार आहे. आणि मी सांगू तुम्हाला शब्द देतो, मोदी साहेब मला माझा शब्द पाळणार नाहीत, पाळणार आहेत, डेफिनेटली पाळतील. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझं चिन्ह शिट्टी आहे, 5 नंबरला शिट्टी आहे, शिट्टीच्या बटन दाबून मला विजय करावं. या भारताचे विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब येणार आहेत, आमचे मंडळी आहेत, मला सर्व समाज साथ देत आहे. 26 गावापैकी जवळजवळ 22 गावं पूर्ण केलेत. पहाटे सकाळी 5:30 पासून रात्री 2 वाजेपर्यंत फिरतोय, असेल त्या तांड्यावर वस्तीवर मुक्काम करून तिथलाच प्रवास चालू करतोय बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या साऱ्या मित्र पक्षांना विनंती आहे,
रागाला कुणा येऊ नका. मी फकीर माणूस आहे. एखाद्याला कुठं स्टेजवर मिळालं नसाल, एखादी गाडी मिळाली नसाल, तर मी माफी मागतो. तुम्ही आमच्या नेत्यांना, बोर्डीकर असतील, लोणीकर असतील, विटेकर असतील, गुट्टे असतील किंवा बाबाजाने असतील, या कुणावर रागाला येऊ नका. तो सारा राग माझ्यावर काढा. मी 5-4 जूनला तुमचं उत्तर देण्यासाठी सक्षम असेल. 4 तारखेचा गुलाल घेऊन शपथविधीच्या अगोदर पुन्हा ह्या गावाचा दौरा करीन. आणि ज्या ज्या गावातल्या समस्या आहेत, मी देशाच्या प्रधानमंत्र्याच्या तिथं मांडण्याची मला संधी द्या, ती करून आपला विकास करण्यासाठी मी करार. मी एक विजनरी माणूस आहे. विजनरी आहे. डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशनच्या माध्यमातून आम्ही हे करतोय. जे ओटात आहे ते पोटात आहे, पोटात आहे ते ओटात आहे. आम्ही खरं बोलत नाही, बरं बोलण्याची भूमिका करतो. म्हणून